एकनाथ शिंदेनी शिवसेनेत ऐतिहासिक बंड केला आणि एक एक करत आमदार खासदार नगरसेवक आणि कार्यकर्त्यांचा मोठा गट शिंदेना सामील झाला कधी काळी शिवसेनेचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारेही शिंदेच्या गटात गेले एकनाथ शिंदेच्या बंडाने शिवसेनेला मोठं खिंडार पडलं कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असणाऱ्या अनेक आमदार व नेत्यांनी शिंदे गटाची वाट धरली या बंडानंतरही शिवसेना भक्कम असल्याचं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे मैदानात उतरले पण या सगळ्यात शिवसेनेला सर्वात मोठा धक्का बसला जेव्हा बाळासाहेबांच्या सावलीने शिवसेनेची साथ सोडली बाळासाहेबांचे निकटवर्तीय आणि त्यांची सावली म्हणून ओळखले जाणारे चंपा सिंह पा शिवसेनेकडे पाठ फिरवत शिंदे गटात सामील झाले पण कधी काळी नेपाळहून आलेले हे चंपसिंह थापा नक्की कोण आहेत ते बाळासाहेबांचे निकटवर्तीय कसे झाले बाळासाहेबांचे सेवक ते सावली असा प्रवास करणाऱ्या <speaking> निर्णयामुळे काय फरक पडणार हे आपण या व्हिडिओतून जाणून घेऊ नमस्कार मी भाग्यश्री कोनार्डे आणि थोडक्यात मध्ये आपलं स्वागत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत चंपासिंह थापा यांनी शिंदे गटात प्रवेश केला आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे अत्यंत विश्वासू सहाय्यक म्हणून ओळखले जाणारे थापा पुन्हा एकदा चर्चेत आले चंपा सिंह थापा साधारण चाळीस वर्षांपूर्वी नेपाळून भारतात आले गोरेगावात लहान मोठी कामं करत असताना थापा भांडूपचे नगरसेवक के टी थापा यांच्या ओळखीने एकदा मातोश्रीवर गेले केटी थापांच्या ओळखीने चंपासिंह थापांनी मातोश्रीवर प्रवेश मिळवला आणि नंतर स्वतःचं सगळं आयुष्य त्यांनी बाळासाहेब ठाकरेंना सा अर्पण करून टाकलं बाळासाहेब ठाकरेंचं दिनक्रम सांभाळणं त्यांना नॅपकिन देणं पाणी देणं आणि त्यांची सेवा करणं ही कामं थापा खूप मनापासून करत होते बाळासाहेबांच्या जेवणाची औषधाच्या वेळांची आणि दिनक्रमातील प्रत्येक बारीक सारी गोष्टींची काळजी घेत थापा हे मातोश्रीचाच एक भाग बनले मातोश्रीवर बाळासाहेबांच्याच खोली शेजारी थापांची एक छोटीशी खोली होती थापांचं कुटुंब नेपाळमध्ये असलं तरी ते बाळासाहेबांसोबत सावलीसारखे राहिले नेपाळमध्ये शिवसेनेची उभारणी करण्यातही थापांचं मोठं योगदान आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतरही थापा चर्चेत आले होते थापा बाळासाहेबांच्या अखेरच्या श्वासापर्यंत होते असंही म्हणतात की बाळासाहेबांनी त्यांच्या निधना आधी शेवटचा आसनामागे नम्रतेने उभ्या असल्याचंही अनेक कॅमेऱ्यांनी टिपलं पण एवढी वर्ष बाळासाहेबांसोबत काम केल्यानंतर थापा यांनी उद्धव ठाकरेंसोबत न राहता एकनाथ शिंदेसोबत जाण्याचा मोठा निर्णय घेतला एकंदर प्रवास बघून ते शिवसेनेत घडलेल्या प्रत्येक लहान मोठ्या घडामोडींचे साक्षीदार आहेत असं म्हणायलाही काही हरकत नाही पण त्यांनी शिंदेसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने स्वाभाविकच उद्धव ठाकरेंना मोठा झटका बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली चर्चा म्हणून नाही पण याचा फटकाही उद्धव ठाकरेंना बसू शकतो उद्धव ठाकरेंचं शिवसेनेवरचं वर्चस्व कमी होत चाललंय का असा सवाल उपस्थित केला जातोय थापांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवरील वर्चस्वावरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे नेपाळ ते मातोश्री असा प्रवास चंपासिंह थापांनी केला आणि कालांतराने त्यांनी बाळासाहेबांची सावली अशी ओळख निर्माण केली पण आता बाळासाहेबांच्या सावलीनेही उद्धव ठाकरेंची साथ सोडल्याने राजकारणात काही बदल होतील असं आपल्याला वाटतं का ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि थोडक्यातच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका